राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने 9 जागांची यादी निश्चित केली आहे. ही यादी एबीपी माझाच्या हाती लागली आहे. बारामती, माढा, रावेर, सातारा, शिरूर, नगर दक्षिण तसंच दिंडोरी, बीड, वर्धा हे सगळे मतदारसंघ शरद पवार लढवणार आहेत. विशेष म्हणजे नगर दक्षिणमधनं निलेश लंकेनं तर माढ्यातनं रासपचे महादेव जानकर यांना मैदानात उतरवण्यात येणार आहे. साताऱ्यातनं बाळासाहेब पाटील किंवा श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. बीडमध्ये बजरंग सोनावणे किंवा ज्योती मेटे या त्यांच्या पक्षाच्या उमेदवार असू शकतात. ताजी अपडेट घेऊयात निलेश बुधावले यांच्याकडनं. निलेश, यादी फायनल झालेली दिसतीये, नेमकी कधीपर्यंत जाहीर होईल आणि यादीमधली नावं अपेक्षितच होती का काही सरप्राईज नावं देखील दिसत आहेत इकडे? निलेश, अश्विन, अगदी काही तासांमध्ये आता महाविकास आघाडीचीच जागांची जी लिस्ट आहे ती जाहीर होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. सध्या जी माहिती मिळते त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला 9 जागा येताना आपल्याला पाहायला मिळतात. ह्या जागा नेमक्या कोणत्या असतील तर याच्यामध्ये ज्या 2019 निवडणुकांमध्ये जी 4 जागा निवडून आल्या होत्या त्यांच्याशिवाय इतर आणखीन 5 जागांचा समावेश करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. जवळपास 9 जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या जागा नेमक्या कोणत्या असतील तर यामध्ये बारामती, माढा, रावेर, सातारा, शिरूर, नगर दक्षिण, दिंडोरी, बीड, वर्धा ह्या जागा शरद पवारांच्या पक्षाला येताना आपल्याला पाहायला मिळतात. याच्यामध्ये प्रामुख्यानं काही संभाव्य उमेदवारांची नावं देखील आपल्या हाती लागलेली आहेत. याच्यामध्ये बारामतीतून सुप्रिया सुळे निवडणूक लढणार आहेत. सध्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये लक्ष या लोकसभा मतदारसंघामध्ये लागलेलं आहे. राजकीय वर्तुळामध्ये या प्रमाण या मतदारसंघाची चर्चा आहे. तर दुसरीकडं माढा लोकसभा मतदारसंघामधून महादेव जानकर जे रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांची उमेदवारी कुठेतरी निश्चित होताना पाहायला मिळते. लवकरच या संदर्भातली अधिकृत जी यादी आहे ती समोर येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. यासोबतच साताऱ्यामधून बाळासाहेब पाटील किंवा श्रीनिवास पाटील हे या ठिकाणी उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे. शिरूरमध्ये अमोल कोल्ह्यांची यादीच कुठं शरद पवारांच्या वतीने उमेदवारी निश्चित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्यासोबतच नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला पाठिंबा देणारे निलेश लंके हे नगर दक्षिणमधून निवडणूक लढण्याची दाट शक्यता आहे. बीडमध्ये बजरंग सोनवणे किंवा ज्योती मेटे हे यांची उमेदवारी निश्चित होण्याची शक्यता आहे. बजरंग सोनवणेंना 2 दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि जरी त्यांना या निवडणुकीच्या निमित्तानं विधानसभेची आपण तयारी करत असल्याचे सुतोवाच केले असले तरी लोकसभेमध्ये ते उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण मागच्या 2019 निवडणुकीमध्ये ते द्वितीय क्रमांकाचे उमेदवार होते. तर दुसरीकडं वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये अमर काळे हे उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे. 2 दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची त्यांना भेट घेतली होती आणि त्याचवेळी त्यांची उमेदवारी कुठेतरी निश्चित झाली आहे अशी देखील माहिती येताना आपल्याला समोर येताना आपल्याला पाहायला मिळते आहेत. राहिला पक्ष मुंबईतली एक जागा किंवा भिवंडीची जागा आम्हाला मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सातत्यानं प्रयत्न करण्यात येत होते. मात्र भिवंडीची जागा कुठेतरी काँग्रेसला सुटताना आपल्याला पाहायला मिळते. तर ईशान्य मुंबईमधून ऑलरेडी शिवसेनेच्या वतीनं संजय दिना पाटील यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला 9 जागा येताना आपल्याला पाहायला मिळतात. अश्विन, निलेश, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. बातमीचे ताजे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू. तेव्हा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या जागा आता जवळपास निश्चित झाल्याचं कळतंय. 9 जागांची यादी माझ्याच्या हाती लागली आहे आणि काही तासात, जसं आता आपल्या प्रतिनिधी निलेश यांनी सांगितलं, काही तासात अधिकृत घोषणा अपेक्षित आहे. बहुतेक मवियाचीच अधिकृत घोषणा येणाऱ्या काही तासांमध्ये होऊ शकते. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.